नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे मराठी इयत्ता पाचवी कविता क्रमांक 8, कोणापासून काय घ्यावे। तर ह्या कवितेमध्ये आपल्याला हे बघा, तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल सूर्य, झाड, इथे आहे चंद्र। तर ह्या सर्वांपासून काय घ्यायचं आपल्याला आहे ते ह्या कवितेमध्ये दाखवलं आहे। तर चला सुरुवात करूया। ऐका वाचा, लिसन अँड रीड। सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती। सूर्यापासून रंग घेऊया म्हणजे काय मुलांनो, सूर्य जेव्हा सकाळ सकाळी उगवतो तेव्हा कसा त्याचा रंग असतो, तांबडा, छान असा वाटणारा रंग असतो, तो रंग मुलांना घ्यायचा आहे। आणि चंद्रापासून शांती, चंद्र कसा असतो, शांत। तुम्ही सूर्याकडे पाहू शकता का? नाही, सूर्याकडे तुम्ही एकटक पाहू शकत नाही, पण चंद्राकडे तुम्ही रात्रीच्या वेळी पाहू शकता। चंद्र कसा आहे, शांत असा आहे, म्हणून मुलांना चंद्राकडून शांती घ्यायची आहे। चमचमणाऱ्या तारापासून दिव्य घेऊया कांती, आणि जे चमचमणारे तारे आहेत त्यांच्यापासून त्यांना काय घ्यायचं आहे, तेज घ्यायचं आहे, कांती म्हणजे तेज। फुलापासून गंध घेऊया कोकळ्याकडून गाणे, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासूनही घेऊ नवे तराणे। फुलांपासूनही गंध घेऊया म्हणजे फुलांपासून सुवास घेऊया असे म्हणतात ते, आणि कोकळ्याकडून गाणे घेऊया। झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून, हा बघा, झुळझुळणारा झरा दिसतोय तुम्हाला, त्यापासून काय घ्यायचं म्हणतायत, नवे तराणे। झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासूनही घेऊ जीवन गाणे। झाडापासून काय घेऊया म्हणतायत, सावली, व मातीपासून जगणे। गडगडणारे जे ढग आहेत त्या ढगांपासून काय घेऊया म्हणताय, जीवन गाणे। प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया, संध्या समय एक होऊनी सारे मित्र हसूया। प्रभात काळी काय शिकायचं म्हणतायत, प्रभात काळ म्हणजे पहाटे, पहाटे नवीन नवीन दिवस उजाडलेला असतो, पहाटे सूर्य उगवलेला असतो, व तेव्हा काय करायचं म्हणतायत, जगवित जीव जगूया, स्वतःही छान जगूया आणि दुसऱ्यांनाही जगवूया, म्हणजे जगवित जीव जगूया म्हणजे प्रत्येकांना सुखात आनंदात ठेवूया आणि प्रत्येकांना सुखामध्ये जगायला देऊया, व आपणही त्यांच्याबरोबर त्यांना जगवित आपणही जगूया असं म्हणतायत। संध्या समय एक होणे सारे मित्र हसूया, संध्याकाळची जेव्हा वेळ होईल तेव्हा सारे मित्र जमून हसूया खेळूया असेही मुलं म्हणत आहेत। आणि ही कविता लिहिली आहे नीलम माणगावे या कवित्री यांनी। आता आपण शब्दार्थ पाहूया। क्रांती म्हणजे तेज, प्रभात काळ म्हणजे पहाट, सूर्योदयाचा काळ, प्रभात काळ म्हणजे पहाट व सूर्योदयाचा काळ, संध्या समय, संध्या समय म्हणजे संध्याकाळी। तर चला आपण स्वाध्याय पाहूया। प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागा भरा। आता इथे तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहेत। इथे बघा, दिले डॅश घेऊ सावली, डॅश पासून जगणे। आता तुम्ही इथून पाहू शकता, हे बघा, झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे। मग तुम्ही इथे लिहा, झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे। दुसरं, डॅश एक शिकूया, डॅश जीव जगूया। हे बघा, प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया। तर इथे तुम्ही लिहा, प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया। प्रश्न क्रमांक 2, कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा। पहिला आहे सूर्य,
सूर्याकडून काय घेता येणार आहे? सूर्यापासून रंग. सूर्यापासून काय घेता येणार आहे? सूर्यापासून रंग घेता येईल. चंद्र. चंद्रापासून काय घेता येईल? चंद्रापासून शांती घेता येईल. तारा. तारापासून काय घेता येईल? तारापासून दिव्य कांती घेता येईल. फूल. फुलापासून काय घेता येईल? फुलापासून गंध घेता येईल. कोके. कोकिळापासून काय घेता येईल? कोकिळापासून कोकिळाकडून गाणे घेता येईल. झरा. झराकडून काय घेता येईल? झराकडून नवे तराने घेता येईल. झाड. झाडाकडून काय घेता येईल? झाडाकडून सावली घेता येईल. माती. मातीकडून काय घेता येईल? मातीकडून जगणे घेता येईल. प्रश्न क्रमांक 3. कवितेत चमचम शब्द आलेला आहे, यासारखे शब्द माहीत करून घ्या व लिहा. आता कवितेत कसं हे बघा, चमचम असा शब्द आलेला आहे, तसे शब्द तुम्हाला आणखीन दुसरे कुठले माहीत आहे का ते माहीत करून घ्यायचे आहेत व ते लिहायचे आहेत. जसं की छमछम, झमझम, घमघम, अशा प्रकारचे शब्द तुम्हाला इथे लिहायचे आहेत.